आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. शहरी भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा सरकारचा मानस असून आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळेल, चंद्रकांत पाटील यांची माहिती. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली महापालिकेला शहरांच्या विकासासाठी 100 कोटी देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार सांगली महापालिकेकडून 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. सोमवारी या 100 कोटींच्या विकास कामांचा मोठ्या दिमाखात शुभारंभ झाला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते शहरातल्या विविध विकास कामांचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला आहे. शहराच्या विकासासाठी आणखी निधी लागल्यास देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असेल असा विश्वास व्यक्त करत, आज राज्याच्या तिजोरीत अनेक माध्यमातून पैसे जमा होतात, त्यामुळे राज्यातील शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याचा मुख्यमंत्री आणि सरकारचा मानस असल्याचं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच राज्यात आज याच सरकारमुळे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले असून धनगर समाजाचे आरक्षणही दृष्टिक्षेपात आहे आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल. तसेच धनगर समाज आदिवासी समाज जोडला गेल्यास आणखी टक्केवारी वाढू शकते, त्यामुळे धनगर समाजाच्या नेत्यांनी आदिवासी समाजाला विश्वास दिला पाहिजे असं मतही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. आज कुठल्याही सरकारने ऍप्लिट्यूड केलं होतं दिलं, आपल्याला खात्री अशी की धनगर समाजाला ते आरक्षण आदिवासी म्हणून मिळेल, आदिवासींच्या आरक्षणाला 1% सुद्धा धक्का लागला. मला असं वाटतं की धनगर समाज त्यांनी पाणी नीट केले होते, आदिवासी समाजाला आश्वस्त केलं म्हणजे जे मराठा आंदोलनामध्ये ओबीसीने आश्वस्त केले, तुमच्या आरक्षणाला कणभरी हात नव्हता आम्ही आरक्षण देणार तर सुधारलं. मग भूगोळासारखे अनेक तिथे आरक्षण मराठा समाजाचे घोषित होण्यापूर्वी आणि हायकोर्टाचे रिझर्व होण्यापूर्वी होते हे आमच्यातलं काम नाही, मग भूगोळासुद्धा झाले. तसं धनगर नेत्याने सुद्धा मांडणी केली पाहिजे, आदिवासी आरक्षण हे लोकसंख्या वाढवत, ज्यावेळेला 50-60 लाख संख्येचा धनगर समाज आदिवासी होईल तेव्हा लोकसंख्या आदिवासी वाढेल, तर ते वाढते कोणाला नुकसान होणार नाही. आदिवासींच्या आत असणाऱ्या आरक्षणाला हात न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे, त्या आदिवासींचं काही लढणार नाही, धनगरांना आरक्षण मिळणार आहे. जास्तीत जास्त असं होईल की विकसित झालं तर असं होईल की धनगर समाज जास्त सुशिक्षित आहे, जास्त स्मार्ट आहे, तो सगळ्याला व्यवस्थित होईल. परंपरागत आदिवासी हे नवीन आदिवासी बी, मला असं वाटतं की मार्ग काढायला गेलं तर काही मार्ग नाही, त्यामुळे आदिवासींना हा कॉन्फिडन्स देणं आवश्यक आहे की तुमच्या आरक्षणाला कळपणे धक्का लागला वेळ पडली तर ए बी होऊन सुरू पाहिजे. प्रामुख्याने शेड्यूल कास्टच्या रिझर्वेशनमध्ये अवगड आहे, भटक्या कोणत्या जातीमध्ये अवगड आहे की त्याच्यामध्ये काही जाती अमध्ये येतात त्याला पक्ष काही एकूण आरक्षणाचा 1% जातो, काही जाती क मध्ये येतात, काही जाती क मध्ये येतात, त्यामध्ये न म्हणतो सगळ्यांना तुमच्या आरक्षण नाही म्हणत संघर्ष कमी होतो. आपल्याला हा हिंदू समाज हा भारतीय समाज एक खाडायचं खाडायला बसले, कम्युनिस्ट बसलेले आहेत, नक्षलवादी बसलेले आहेत, पाकिस्तान बसलेले आहे, अमेरिका बसलेले आहे, चायना बसलेले आहे, ते सारखं आपला समाज खाडायचा असा कविता अशा निर्माण करणार, गोष्टी अशा निर्माण करणार, कथा अशा निर्माण करणार की ज्यातून हिंदू समाजाचं वाटव आम्ही एकमेकांच्या दृष्टी पाण्यावर पाडले जातीवर पाडले नाही जाणार ना, आरक्षण मिळून बसू हे घालून बसू. त्यामुळे धनगर समाजाच्या नेत्याला सुद्धा माझी विनंती आहे की भाषण कशी करतो आहोत त्या भाषेमध्ये भाषा काय असली पाहिजे, आपण कोणाचं हिसकावून द्यायला निघालं नाही, आरक्षण आमच्या हक्काचं कोणाचं नाही बाबा नाही बाबा बाबा कुठे बाबाच आहे पण त्याची मांडणी नाही. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया,
आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको कलर डॉपलर सीटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन.